नमस्कार, गोवा मिड्डेत अविनाश जोशीचं योकार खबरो विस्तारात. पंचायत वेचणूक 10 ऑगस्टाकूच जावपाची. हायकोर्टाचे अर्देक हात लावंक स्पष्ट न्हयकार दितना सुप्रीम कोर्टान गोंय सरकारान घाल्ली SLP रिजेक्ट केली. हे वाटेन गोंयांत हायकोर्टान OBC रिजर्वेशनाची याचिका भायर मारली. OBC आरक्षणाक लागून वेचणूक फुडें धुकलप कायद्याक धरून ना. OBC आरक्षणाची सक्ती ना, कोर्टाचे निरीक्षण. आमी आमकां एक 15 दीस मायज वा 1 महिनो मायज मेळत म्हण आमी सुप्रीम कोर्टान गेले. ते म्हणटा ना आतांच घेवपाचे. आतां आमच्या हातीन कांयच उरो ना सरकाराचे. फूल रेस्पोन्सिबिलिटी कोर्टान स्टेट इलेक्शन कमिशनराक दिल्ली आसा. सो तेजी जबाबदारी जावन आसा. हायकोर्टाचे अर्दी हाड सुप्रीम कोर्टात गेल्ल्या गोंय सरकाराक धपको. सुप्रीम कोर्टान हायकोर्टाचे अर्दीक हात लावंक न्हयकार दिवन सरकाराची SLP भायर मारली. आतां वेचणूक 10 ऑगस्टाकूच जावपाची. सुप्रीम कोर्टाचे अर्दे प्रमाण 12 ऑगस्टा पयली वेचणूक प्रक्रिया सोपूंक जाय. SLP फायल बाय द गोवा गव्हर्नमेंट केम अप बिफोर द सुप्रीम कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट हॅज नॉट एंटरटेन दिस SLP. बट द सुप्रीम कोर्ट हॅज सेड दॅट इन केस देर इज डिफिकल्टी इन होल्डिंग ऑफ दिस इलेक्शन ड्युरिंग मॉन्सून अँड बिकॉज ऑफ द मॉन्सून द इलेक्शन कमिशन शूड अप्रोच द हायकोर्ट विथ दिस ग्रिव्हियन्स अँड दिस प्रॉब्लेम. दॅट इज वॉट द सुप्रीम कोर्ट हॅज सेड इन इट्स ऑर्डर. So let us see what the election commission is doing about it. दुसरे वटेन हायकोर्टान OBC आरक्षणाची याचिका भायर मारली. हायकोर्टान निकाल दितना निरीक्षण नोंद केले ते असे. OBC आरक्षणाचे रजाव दिवन वेचणूक आयोगान वेचणुकेक कळाव करचो न्ही म्हण सुप्रीम कोर्टान स्पष्ट केला. OBC आरक्षण दिवपाचे तरतुदीत कायद्या प्रमाण म्हणला, संविधानिक म्हणूंक ना. SC ST वा बायलांच्या आरक्षणा विशीं राज्य विधीमंडळान शाल शब्दप्रयोग केला. OBC आरक्षण दिवपा वेळार राज्य विधीमंडळ मे शब्दप्रयोग करता. OBC आरक्षण दिवंक म्हणून वेचणूक फुडें धुकलप कायद्याक धरून ना. आता रिझर्वेशन केलं जाऊ शकत नाही आहे इतक्या उशिरा. आणि रिझर्वेशनचा आता प्रश्न जर काढला तर इलेक्शन वेळेत होऊ शकणार नाही. या कारणास्तव त्यांनी पिटिशन बाहेर फेकलेला. राज्य वेचणूक आयोग चढ करून 11 जुलैक वेचणुकेची अधिसुचोवणी काढूंक शकता. हेजी देविदास पांगम म्हणटा, वेचणूक आयोगान मनार घेतल्यार OBC अजूनय आरक्षण मिळूंक शकता. Otherwise, what will happen is for next 5 years, the OBC community will suffer, and that will be contrary to the Panchayat Raj Act, also the Constitution. So therefore, entire burden is on the State Election Commission now. If they want, they can provide for this reservation, and I think it is possible for the Election Commission to hold a, to provide for reservation. Election Commission on no count should avoid reservation for OBC in the ensuing election. सुप्रीम कोर्टाचो वर्डिक्ट येला कारण आमकां इलेक्शन 10 तारखेकूच घेवचें पडटलें. म्हणजे आमकां इलेक्शनाक आमी 10 तारखे दीस वतले कारण इट इज सुप्रीम कोर्टाचो वर्डिक्ट. दुसरे वटेंतल्यान OBC कमिशनान ऑलरेडी आपलें रिजर्वेशन सबमीट केलां स्टेट इलेक्शन कमिशनान. सो आमची रिक्वेस्ट आसतली स्टेट इलेक्शन कमिशनान, सो डेट यू कन्सिडर डेट OBC रिजर्वेशन आनी वन्स अगेन तूं फॉरिजेंडम जो आसा पय न्ही ताका काडचो. ही आमची OBC कमिशना खातीर रिक्वेस्ट आसा. सो आपल्या स्टेट इलेक्शन कमिशनाक आमी रिक्वेस्ट करतले. नवीन जर कॉरिजेंडम काढलो जाल्यार आमचे जे OBC भाव आसात त्यांना आमकां रिझर्वेशन दिवपाचे आसा. अशी सरकारची इच्छा आसा आणि ताकाच लागून तर आम्ही OBC कमिशनाच्या फाटल्याक लागून जे ट्रिपल टेस्ट करून ज्या पद्धतीत त्यांना सबमिट करपाक जाय तोय ऑलरेडी आयज सबमिट केला. तर आमची रिक्वेस्ट आसतली सो डेट तेणी जे काढले जाल्यार OBC रिझर्वेशन मेळपाक शकतात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. सनबर्न EDM-ाक गोंय सरकाराचो तत्वता बावटो. 3 न्ही 4 दीस करात, मात गोवन थीम जाय म्हूण सांगला पर्यटन मंत्री रोहन उलयला. गोवा ट्युरिझम बोर्डाची बसका झाली. मिटिंगेत मोपा एअरपोर्ट झाल्या उपरांत ट्युरिझमाचे नजरेन कितें तयारी करपाक जाय, हॉटेल उद्देग, बीच मॅनेजमेंट, वर्सुकी इव्हेंट कॅलेंडर तशेंच इव्हेंट मॅनेजमेंटाक सिंगल विंडो क्लियरन्साचेर चर्चा. मोपा एअरपोर्ट इज कमिंग अप. मोपा एअरपोर्ट जातकर वॉट आर द चॅलेंजीस, हाऊ डू वी नीड टू कॅटर इन टर्म्स ऑफ लॉजिस्टिक्स, ट्रांझिट, टॅक्सी जावं बाकीचे, तशेंच तांकां सेवा कशी जाय पडटली ट्युरिस्टांक हाडटा आसतना आमकां कितें करचें पडटलें, आनी हाव डू वी लूक एट द हॉटेल्स एन्ड एकोमोडेशन प्रोपोजल्स ऑर इन्वेस्टमेंट्स विच हॅव कम इन टू गोवा आर फेसिंग इश्यूज विथ डिफरंट डिपार्टमेंट्स. आय थिंक दीस नीड्स टू बी टॅकल्ड इन अ सिंगल विंडो, वेदर दे आर इन्वेस्टमेंट प्रोमोशन एरियाज ऑर वॉट एव्हर हॅज टू बी डिफाईंड अँड मुव्हिंग इन दॅट सेगमेंट. थर्ड, वी हॅव हॅड प्रेझेंटेशन्स ऑफ सर्टन इव्हेंट्स विच वर सपोज टू बी कमिंग इन, त्या इव्हेंट्सा बद्दल आज तांचे प्रेझेंटेशन झाले. इंटिग्रेट बीच मॅनेजमेंट सर्वीस जाय, कशी जाय, कित्याक जाय, गोंयाक कशी बरी पडटली,
दीस वॉज डेलिबरेटेड एंड डिस्कस्ड. तसोच इव्हेंट कॅलेंडर जे इव्हेंट्स वर्षाक जावपाचे असतात आणि ते मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट जे करतले डॉमेस्टिक ऑर इंटरनॅशनल इव्हेंट्स ते संदर्भात डिस्कशन झाले. आरएससी इंडिया इंटरनॅशनल ऑफ रोड मोटरस्पोर्ट चॅलेंज जी चालू असता वार्षिक ती गोया असा ताजे एप्रुवल ताणी मागिल्ले. आयर्नमॅन 70.3 गोवा हे इव्हेंट फाटी झाल्लो मागीर ताज्या मागीर जावनाशिल्लो आणि आता दे अगेन वॉन्ट टू कम बॅक टू गोवा. सनबर्न फेस्टिवल गोवा दे हॅव रिप्रेझेंटेड डेमसेल्स फॉर अ दे आस्क फॉर अ परमिशन अँड दे आस्क टू प्रेझेंट डेमसेल्स टू सी वॉट दे रिक्वायर अँड वॉट वी नीड फ्रॉम देम. ताज्या खातीर ते डिस्कशन झाले. प्रेझेंटेशन दिल्या प्रिन्सिपली सगळ्यांनी खंय ओके आसा सगळे ओके केल्ले आसा. एक ऑर दोन जाग्यांचेर कमर्शियल्स इनवॉल्व तांकां परत टू रिथिंक अँड कम बॅक म्हणून तांकां सांगिल्ले आसा. ऑल इव्हेंट्स वॉट एव्हर हॅव कम टुडे प्रिन्सिपली हॅव बीन एग्रीड बाय द बोर्ड टू गीव देम परमिशन्स अँड मेक देम ऑपरेशनल. फॉर एक्झाम्पल सनबर्न सनबर्न इव्हेंट हांव क्लिअरली सांगितलं दॅट गव्हर्नमेंट वील नॉट टेक ओनली अ ईडीएम वी नीड द गोवन कल्चर टू बी ऑल्सो शोकेस्ड. आज जेव्हा ते आले त्यांनी प्रेझेंटेशनात क्लिअरली दाखवले असं की हांवें तांकां अजून तांकां सांगला त्यांचे तीन दिसांचा इव्हेंट असा तांकां सांगला जाता जाल्यार चार दीस कर. एट द सेम टाइम वन नॉट द गोवन थीम हॅज टू बी अराउंड द फेस्टिवल द प्लॅटफॉर्म्स हॅव टू बी इट्स अ स्टेज डेडिकेटेड टू गोवन्स ऑर वॉट एव्हर हॅज टू बी डन दॅट इज सेम थिंग दे हॅव डन. अगेन दे वील गिव्ह अस मोर डिटेलिंग बट ओव्हरऑल कन्सेप्ट they have accepted to what we have had as a tone. WRDT ची फ्लड मॉनिटरिंग सिस्टम हॅक, सायबर अटॅक, कसलीच फायल उकती जायना, बॅकअप तर मेळच ना. 21 जुनाचे मध्यान राती हो अटॅक झाला म्हणून WRDT सायबर क्रायमा कडेन कागाळ केल्या. सायबर अटॅक करपी सगळो डाटा परत जाग्यार घालूंक बिटकॉन क्रिप्टो करन्सी मागता म्हणून कागाळ. सिस्टम हॅक झाल्ल्यान 15 महत्वाच्या सुवातींनी न्हंयेचेर लक्ष दवरूंक डाटा एकठांय करूंक त्रास. होमगार्डांक आर्थीक नजरेन सुरक्षीत करात, PF दियात, दिसवड्यार न्ही म्हयनाळो पगार दियात म्हूण गोवा फॉरवर्ड DGP वचून मेळ्ळे. सरकार लोकांचे अडचणीक पावता जाल्यार पोलिसांक आधार करपी होमगार्डांचो इशू सोडोवचो. 10 आनी 3 वर्सांनी पुलिसेंत अप्लाय करपाची संद दिवची. युनिफॉर्म अलाउन्स खंय दर वर्सा दिवचो. दुसरे वटेन जे आपले सारखे रगत दितात म्हणजे रात दीस वारे पावस वत कितेंच पळयनासतना काम करतात रस्त्यार रावून आनी पुलिसांक जे एसिस्ट करतात होमगार्ड्स हांची कोण सध्या हे घेना. सो आमी एक मेमोरंडम दिल्लो आसा DGP कांय मागण्यो. एक म्हणल्यार पयलीं कशें आशिल्लें 3 वर्सां वयर ते जाले जर एक्सपिरियन्स जाल्यार तांकां दे कूड एप्लाय फॉर पुलीस रिक्रुटमेंट. ते सरकारान 10 वर्सां केली सो ते रिवर्ट करून परते 3 वर्सां करचे. तांकां डियरनेस अलावन्स वाडोवचो. तांकां PF कांयच ना, सुप्रीम कोर्ट ऑर्डर आसा PF तांकां दिवची. ESI हे सगळे तांकां लागू करचे. होमगार्डांक जवळ जवळ 1300 होमगार्ड्स आसात. तांकां न्याय दिवचो म्हण आमी DGP कडेन मागिल्ले आसा. DGP आश्वासन दिलां की तो सरकारा कडेन हे पुट अप करतलो. आता हे मुख्यमंत्र्याच्या हातान आसा, जो होम मिनिस्टर आसा, की तांकां न्याय दिवपाक. मुख्यमंत्री सदांच म्हणटा की हे सरकार अंत्योदय तत्वाचेर चलपी सरकार, म्हणजे समाजाच्या बारीक घटका पर्यंत आपलं सरकार पावता. हे जर खरें आसा जाल्यार मुख्यमंत्र्यान होमगार्डांक न्याय दिवपाचो. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की तांकां युनिफॉर्म अलावन्स सुद्धा 3-4 वर्सां 3-3 वर्सांनी एकदां दितात. ते मागलां आमी की दर वर्साक 2 सेट युनिफॉर्म खंय तांकां अलावन्स दिवचे. कारण ते ज्या तरेन ते काम करतात दे आर वर्किंग मच मोर दॅन द पुलीस कॉन्स्टेबल्स वर्किंग हार्ड. सो हो मेमोरंडम आमी डिटेल दवरिल्लो आसा. आमचे अध्यक्ष बाबा विजय सरदेसाय विधानसभेनी हो प्रश्न कसे तर दीस कितले ते पळोवया. अकॉर्डिंगली आमची विधानसभेनी आमचे अध्यक्ष असा आवाज करतले. टर्मिनेशन फाटी घेयना जाल्यार उदकाचो थेंब तोंडात घेवची ना म्हूण अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सरकाराक शिटकावणी. मुख्यमंत्र्यान सांगला तशी ती खात्याचे माफी पत्र बरोवंक तयार ना. बायलां गेले 41 दीस रस्त्यार न्याय मागता आनी सरकार कसले 100 दीस मनयता काय म्हूण काँग्रेसीचो फुडारी हृदयनाथ शिरोडकराचो प्रश्न. पोलिसांक धाडलें मागीर आमकां तिणें आनी फोनाचेर उलोवपाक सांगलें की तुमकां जे आपूण हें दिल्लें पळय न्हू ऑर्डर दिल्ली म्हणपाक लागलो तेजे तुमी कितें हें करूं ना. पूण एक्चुली आमकां ऑर्डर तशी कांय दिवंकूच ना तेणी आनी इतलो त्रास करून आमकां अशें कंडिशन घालून कितें. आमकां ऑर्डर फ्रेश जाय. आतां आमकां जी ऑर्डर येतली ती कसलीच कंडिशन आसपाक जायना तेतून. कारण आमी इतर त्रास काडला तें सगळें फुकट न्ही सर. जर आमी सॉरी मागून ना तर वचपाक जाल्यार सगळें फुकट गेल्लें न्ही. आनी हेच जर आमकां तिणें पयलींच सांगलेलें जाल्यार आमी ती स्विकार करतली आसली.
कारण ते रात दीस आम्ही हांगा मरून आमकां तो म्हणटा सॉरी मा आनी एक पद्दतीन तुमकां आपूण घेतलो म्हणटा ते आमकां मान्य ना न्ही म्हणून आमी ते हेका स्विकारूंक ना. लेटर ऑलरेडी येयल्ली आसा ऑर्डर तुमी खाल्याच्यान जॉयन जावपाचें अशें ना पूण आमकां ऑर्डर अशी येवत ना. आमी सांगलें पी एस आय आमकां ऑर्डर दिवना न्ही आमकां आमी तुमकां ऑलरेडी दाखयलेलें आसा की आमकां अंडरटेकींग दिल्लें सो तें अंडरटेकींग जें आसा पळय तेजें आमी सायन मारना म्हणून आमी सांगिल्लें. सो आयच्यान तुमी उदक बीन सोडटली काय? उदक आमी ओगी ना जाण आमी कांय खावंकच ना न्ही म्हणजे अशें उदकय बी घेताली ती सामकी बंद सोडयली न्ही कितें सरकाराक जितें पाणी तर हें ना न्ही तें जा गे आतां आमी लास्ट आमचो शरीर देहत त्याग करूचो पडलो न्हू सरकाराक आनी आमी आनी दुसऱ्या आदी आमच्याकडे ऑप्शन्स ना सर. घेऊया एक बारीक सो ब्रेक पळत राहत प्रुडंट. रस्त्याची फोणकुलां पुरोवंक पीडब्ल्यूडीन दोनूय जिल्ह्यांक एक एक जेट पॅचर मशीन कंत्रादार घेतला. फोणकुलांची माहिती फोटो एकठांय करूंक ॲप लॉन्च. फोणकुलां सोदपाचें काम जेईएईचे 2 म्हयन्याचो प्राज. उपरांत ॲप लोकांक उक्तो. लोकांच्यो कागाळी आयल्यार जेईएईचेर ॲक्शन. पीडब्ल्यूडी मंत्री उलयला. ताळगांवां जेट पॅचरान फोणकुलां पुरोवंक सुरू. पीडब्ल्यूडीन फोणकुलां पुरोवंक 2 जेट पॅचर मशिनांक कंत्रादार घेतल्यात. ह्या मशिनांनी फोणकुलां रोखडीच पुरवतली. काम चड तेप टिकतले. फोणकुलांची माहिती एकठांय करूंक ॲपूय लॉन्च केला. जेईएई नजर दवरपाची. 2 म्हयन्या भितर सगळीं फोणकुलां ॲपार जाय म्हूण काब्रालाची स्टाफाक डॅडलायन. ताळगांव जेट पॅचराचें काम सुरू. लोकांच्या कंप्लेनी तुम्ही कसे अटेंड करतले? आता सध्या काय झालं न्ही हे ऑलरेडी ट्रेनिंग आमचे जीईंग झालं. आता ही जाहीर झालं असा आणि हे पोर्टल आयडेंटिफाय करपाचे पहिली काम असतले जेईचे एईचे फोटो मारपाचे ॲपचे घालपाचे इतले ते करू शकता. आणि सपोज जर 2 महिन्यापासून आमच्याकडे असतील डिपार्टमेंटात आणि त्या 2 महिने सोडून मागील जर पब्लिक ओपन करता आणि तिथून भीत जर लोकांनी हाडले पोर्टल हेणे आयडेंटिफाय केलं तर मग ॲक्शन घेतलं. पण आता आफ्टर 2 मंथ इट बी ओपन टू ऑर वॉट एव्हर वी डिसाइड आफ्टर 2 मंथ इट बी ओपन टू जनरल पब्लिक फॉर फोटो. सोशल मीडियावर घालचे परस काय पीडब्ल्यूडीचे ॲपार घालात. उपाय काढून बरो करतलो तू ते बीजेपी म्हणतो हाऊ करतलो. पण माझे एक हे असा की आता ते सोशल मीडियाचे घालचे बघत आम्ही आता ॲपान घालचे सो दॅट वी कॅन मॉनिटर इट. सोशल मीडिया घालतो आम्ही मॉनिटर करपास बरे जायना न्ही सो ॲप त्याच्या खातीर घेतलेलो असा सो दॅट फाल्यां हे सगळे करची पयली आमकां एक ऑपॉर्च्युनिटी दिवची आनी तेजेर फोटो काढून तो धाडचो आनी आमकां टायम लिमिटा भितर मागीर आमी करतले सो हेका लागून हो ॲप केल्लो असो न्ही. स्टुडंटा खातीर चेतन गवस. मडगांव आल्ल्या ओवर लेडी ऑफ लिवरामेंथ चर्च आणि पेप्सी जंक्शना लागच्या गटाराचे खळयेत राती 72 वर्सांचो पेद्रू गांवकार बुडून सोंपलो. पावसाचे उटंगरान ते गटार भरून व्हांवताले. कोणे तरी उदकांत पडला आणि व्हांवन गेला म्हूण एकल्याक दिसना फुडें ताणें कुडतरी पुलिसांक कॉल केलो. पेद्रूची बॉडी 200 मिटर फुडें मेळ्ळी. बॉडी पोस्टमॉर्टमाक हॉस्पिसियोंत व्हेली. सरकारान मायनींग लिजा ताब्यात घेतल्या उपरांत सेजा वेदांतान कामगारांक काडपा खातीर सरकारा कडेन पत्रव्यवहार केल्ल्यान बोवाळ. कामगार फुडारी पुती गांवकर म्हणटा मायनींग लिजा सरकाराच्या ताब्यात आसात. एक्सपोर्ट ड्युटी 50% केल्या असल्यानी मायनींग करप शक्य ना म्हूण कंपनीन खंय कामगारांक स्पश्ट सांगला. सेजा गोवन आता जी वेदांताची कंपनी आसा ते कंपनीन आज जवळजवळ 1500 वर्करांक नोटीस दिल्ली आसा की सरकारा कडेन तांच्यांनी परमिशन मागलेलें आसा की आमकां रिट्रेन करपाक परमिशन दिवचें लोकांक काडपाक परमिशन दिवचें कारण सरकारान जी आमची लिजा आसा ती लिजा ऑलरेडी टेक ओवर केल्ली आसा. आमकां नोटीसय भायर काडपाची नोटीसय सरकारान भायर काडपाची नोटीसय दिल्ल्यो आसात आनी ताची तारीख 6 जून पर्यंत आसली आनी ताका लागून आज आमच्या कडेन मायनी वगैरे कांय ना. इतकी वर्सां तुमकां पयसले 4 वर्सां आनी हेज्या फुडें आमच्या कडेन जावचें ना. आनी त्याच बरोबर जी आयर्न ओर एक्सपोर्ट ड्युटी आसा ती 50% वाडयल्या कारणान गोंयच्यो ज्यो मायनी आसात त्यो ओर आसात तो विजीबल म्हणजे वायबल जावचो ना आनी त्यो हेज्या फुडें गोंयच्यो मायनी चलोवपाची परिस्थिती ना अशें तांच्यांनी क्लियर करून जवळजवळ 1500 वर्करांक आज तांच्यांनी रिटायरमेंट नोटीस म्हणजे परमिशनाक जी नोटीस दिता ती ऑलरेडी आज आमकां सकाळी तांच्यांनी दिल्ली. आयज सरकाराक 100 दीस कंप्लीट जाता म्हणून एका सायडीन सेलेब्रेशन केलें वयता आनी दुसऱ्या सायडीन आयज
असो एक ब्लो कॉमन मॅनाक मेळो आसा जो आर्थिक कणो गोयचो म्हणटा आम्ही गोयची मायनींग तेजेर आयज घालो घातलेलो आसा आनी असो की तेंकां फाल्यां सकाळी कितें करपाचें कितें ना हे मोठो प्रश्नचिन्न उबो जाल्लो आसा तेंच्या मुखार ही नोटीस मेळ्ळ्या तेन्नाच्यान ते आयज अंडर स्ट्रेस आसा म्हाका दिसता बाकीच्याय सायटीक वेदांताचे ज्यो मायन्स आसात तांकांय तेंच्यांनी नोटीस सर्व केल्या त्यो जर तोडू कितें तो आतां म्हाका एक कळना की रिट्रेंचमेंट दिवपाचें आसलें हें जर गव्हर्मेंटाक खबर ना जाल्यार म्हाका दिसता की एक लॅप्स आसा कॉर्पोरेट्स आनी गव्हर्मेंटाचे हाज्या मदीं आयज जेन्ना ही नोटीस तांच्या हातान पडली म्हाका जाल्यार अशें दिसता की सरकार खंय तरी कमी पडलें हें एड्रेस करपाक फाटली चार वर्सां कामगारांक तांच्यो फॅमिली सांबाळ्यो मायनींग सुरू करूंक जाता तितले यत्न केले आमच्या यत्नांक अपेक्षीत यश आयले ना सरकारान लीज वाठार खाली करूंक लायला आमचे कडेन पर्यायूच ना सगळीं मायनींग ऑपरेशन्स बंद करूंक रिट्रेचमेंटाक अर्ज करचो पडलो ब्युरो रिपोर्ट प्रुडंट वाळपयचे हाय सेकंडरीचो वयलो मजलो सापूच गलगल्याक भुरग्यांचे वर्दळीचे हे बिल्डिंगेंत केन्नाय अरिश्ट घडूं येता म्हूण पालकांक धाकधूक 1985 बांदिल्ले हे हाय सेकंडरी खंय आज मेरेन फकत रंग मारला वेवस्थापनाक कागाळ करून जाली आमदार मंत्र्यान लक्ष घालचे म्हूण पीटीए मागता आमी हेज्या पळय 2 वर्सां पयलीं आमी एक PWD बिल्डींग सेक्शनान आमी ऑलरेडी तेंकां हाडून एस्टिमेट करून ऑलरेडी आमी पणजे पर्यंत धाडलेलो आसा ही 2 वर्सां त्यो फायली तश्योच पडलेल्यो आसा आमी परत परत तांचे विचारता पळय ते तश्योच फायली पडलेल्यो आसा आमकां आतां एक भुरग्यांचे पालक जेन्ना आमचे कडेन मिटींगेक जेन्ना विशय करतात तेन्ना आमकां ते परत परत विचारता खंय पालक कितें करया कितें एक्शन घेवया आमी हे आमचे जे सर आसा आमचे बिल्डींग सेक्शनान तेंकां आमी 2-4 फावटी तेंकां रिक्वेस्ट केलें जर आमकां एक कापेत पेपर घालून जे कळटा भंय दिसता ते एक ते आमचे जे हे आसा सिमेंट जे फुटोन पडटा एक एक भंय दिसता की फुडें कितें एक्सिडेंट जायत म्हणून हे तशें आमचे हे हॉर्टिकल्चर जे आसा ते आमचे भुरगे खूब भरला थंय भंय दिसता कितें फुडें एक्सिडेंट जाय म्हणून ते पाणी पडो पडून ते फुकता आनी गेले पण 2-3 फावटी आमकां तर प्रिंसिपला एक जे PTA सगळे येवन आमचे कडेन उलयले आमी कितें तरी एक्शन तेजेर घेवया आमी तेच हेणी आमी ते आमच्या PWD आमचे वाळपय ऑफिसर वचून सांगले तेणी आमकां आश्वासन दिल्लें की आमी वयर कापेत घालता ते कापेदू बी ना तसो आनी गव्हर्मेंट हायर सेकंडरी आमच्या 70 एकूच आसा ती सायबान 85 सालात केल्या तरी बांदलेली तेन्ना तेज्या उपरांत फक्त तेंच्यांनी चुलो मारपाचें काम केलां आनी रिपेरींग बी कांयच ना लायक कितें प्रॉब्लम जालो कितें एक्सिडेंट जालो तेका जबाबदार पडटा म्हणून हांव म्हाजें जें कर्तव्य आसा हांव आमचे MLA स्थानीक आसा आमचो बाबा आसा तेज्या पर्यंत हे सगळ्यो गोश्टी हांव पावयतलो आनी तेज्या कशें बेगींतल्या बेगीन कशें करून घेवपाक जाता त्या करतलो आजून आमी आमचे MLA कडेन हे गोश्टी आमी पावोंक ना ही आशिल्ली मिड डे अपडेट परत रोखडेच मेळया प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर एप फेसबूक टाटा स्काय एप JioTV एपार बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट